के ब्यूटी अल्ट्रा लाइट रेटिनॉल मॉइस्चराइजर। आता तुमचा जो अपर लेयर आहे तो चांगल्या पद्धतीने हायड्रेट झालेला आहे आणि जर आपल्याला तसं फील नाही झालं तर अगेन तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे। ठीक आहे, ह्याच्यानंतर काय करणार? प्राइमर। आता कुठला प्राइमर वापरणार मी? अगेन रिकॉर्ड मॅटिफाइंग प्राइमर, कॉन्सिलर अँड करेक्टर पॅलेट। ठीक आहे, के ब्युटी। आता ह्यातलं मी काय वापरणार सांगा बघू। ब्राउन लाईट, ब्राउननी कव्हरेज करू शकते, राईट। वन ड्रॉप इसेन्शियल ऑइल अँड ओके, प्रोडक्ट घ्या, ऍक्टिव्ह करा पहिले, काढून घ्या आणि जेवढं ब्रश होतं तेवढं वर बघत मॅम, वर वर वर। सगळ्यात पहिले अंडर आईज, अंडर आईज ला मी एकदम वर नाही जात आहे। त्याच्यानंतर ब्रोकन कॅपिलरीज आहेत नोज ला, ठीक आहे, जिथे प्रिकल्स आहेत तिकडे, किंवा कारण लाइट प्रिकल्स आहेत। ठीक आहे, पहिले जसे त्यांचे होते पिगमेंटेशन, आता जे सिरम ते वापरतात त्या अकॉर्डिंग तसे नाही आता विजिबल आहे, खूप लाईट आहे। पण या ठिकाणी आपण काय वापरतो? टॅपिंग मूवमेंट, हमेशा टॅपिंग मूवमेंट। पीएसी 218 कन्सिलर ब्रश, कन्सिलर ब्रश ह्याच्याने मी याला ब्लेंड करीन, व्यवस्थित सेट करीन। ठीक आहे, आता माझ्या फ्लॅट ब्रशने फक्त तो काय होत होता, टॅप होत होता, पण तुम्ही हा ब्रश बघताय, मी या साईडला करून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल, या ब्रशनी हा पूर्ण जो एरिया आहे तो कसा गेला, बरोबर टॅपिंग मूवमेंटच आहे माझी, पण ब्रश वेगळा वापरला तर किती फरक पडतो, है ना? हा डिफरन्स आहे, हा डिफरन्स आहे। ठीक आहे, मग कधीही टॅपिंग फ्लॅट ब्रशनी प्रॉडक्ट अप्लाय करून घ्या आणि कन्सिलर ब्रशनी त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घ्या विथ द टॅपिंग मूवमेंट। या ब्रश मध्ये जे प्रोडक्ट आहे थोडस त्यानेच मी अदर्स जे लाईट एरिया आहे त्याला कव्हरेज। ओके, आता मला काय करायचंय, फाउंडेशन ऍप्लिकेशन। मग फाउंडेशन ऍप्लिकेशनला मला कुठलं फाउंडेशन घ्यावं लागेल, कुठलं घ्यावं लागेल? डुई फाउंडेशन। कुठलं फाउंडेशन? डुई, डुई बेस फाउंडेशन। तर इथे मी कुठलं वापरतीये? जस्ट गोल्ड, जस्ट गोल्ड एच डी कव्हर फाउंडेशन एसपीएफ 15 डुई फाउंडेशन आहे नंबर 4। ठीक आहे, फ्रॉश ब्युटी ब्लेंडर, फ्रॉश ब्युटी ब्लेंडर। आता हा एच डी कव्हर असल्यामुळे आणि हा डुई असल्यामुळे मी बिलकुल पण याच्यात इसेन्शियल ऑइल ऍड करणार नाहीये। ठीक आहे, पी
ओके शाइन क्रिएट के लिए फाउंडेशन ने आता मला ह्याच्यावर फुल कवरेज फाउंडेशन अप्लाय करायचं आहे यस म्हणून मी खूप कमी क्वांटिटी घेतली सनसेट फॅशन कलर प्लॅटिनम 24 hours लॉंग वेअर फाउंडेशन ठीक आहे त्याच्यामुळे येलो टोन फाउंडेशन सनसेट सनसेटचा कलर कसा होत जातो येलो राईट मग तो टोनचा फाउंडेशन आहे आता कव्हरेज दिसतीये नावाप्रमाणेच तुम्हाला प्रॉडक्ट दिसणार इथे बघ इथे बघा इथे बघा आला येलो टोन दिसते म्हणजे त्यांच्या जो अंडर टोन आहे त्याला मॅच होतोय आता खूप प्रश्न असतील विचारा डायरेक्ट हा फाउंडेशन लावलं असतं नसतं चाललं आतमध्ये कुठला टोन होता ब्राऊन टोन होता ब्राऊन मध्ये येलो मिक्स होईल का तो अजून डार्क होईल मी त्याला काय केलं त्याला डुई फाउंडेशन मी काय केलं सेट केलं एक्सेस सगळा पावडर माझ्या ब्लेंडर मध्ये आला बरोबर एक्सेस पावडर जे प्रोडक्ट आहे ब्लेंडर मध्ये आलं जेवढं फेसवर आहे तेवढं इनअप आहे याच्यावर मी आता काय लावू शकते फुल कव्हरेज फाउंडेशन येल्लो टोन हा येल्लो आहे हा ब्राऊन टोन आहे का नाहीये टॅप केलं ब्राऊन आता ह्याच्यावर तुमचं म्हणणं डायरेक्ट आपण हा काने लावला फेसच्या जवळने असं झाला मॅच हा काळा झाला ना बरोबर जर आपण डायरेक्ट येल्लो टोन ब्राऊन वर लावलं तर हा अजून डार्क होणार काळा होणार मग त्याच्यासाठी आपण काय केलं पहिले त्याला न्यूट्रलाइज केलं डुई फाउंडेशन लाईटने न्यूट्रलाइज केलं बरोबर मग आपण त्याच्यावर हो मग आपण त्याच्यावर त्यांचा अंडर टोन लावला हा येल्लो काय आहे हा येल्लो टोन आहे का येल्लो टोन आहे नाही येल्लो काय असतो अंडर टोन असतो ना फाउंडेशन आपण हा येल्लो का ठेवलाय तर क्लायंटचा अंडर टोन आपण घेतलेला आहे मगाशी आपण काय लावलं क्लायंटचा स्किन टोन लावलो मगाशी काय लावलं आपण स्किन टोन लावलं बरोबर आणि हा काय आहे अंडर टोन आहे कळलं मग ह्याला मॅच करण्यासाठी आपण पहिले स्किन टोन अप्लाय केलं एक्सेस प्रोडक्ट खेचून घेतलं आणि मग त्याच्यावर अंडरटोन अप्लाय केला तर आपल्याला इवन टोन मिळतोय हात खाली घ्या नेक आणि हे इवन झालंय कळलं सगळ्यात पहिले मी रिपोर्ट नंबर 5 ने त्यांचे जे डार्क सर्कल्स आहेत त्याला मी कव्हरेज करून घेतली ओके रिकॉर्ड एस अँड बेस नंबर 5 सगळ्यात पहिले त्यांचे जे डार्क सर्कल्स आहेत त्याला मी कव्हर करून घेतली नंबर 5 टॅन राईट त्यांच्या स्किनला रिकॉर्ड हा बेस्ट जाणारा फाउंडेशन आहे किंवा कन्सिलर आहे तुम्हाला कन्सिलर घ्यायचं असेल तुम्ही रिकॉर्डचा नंबर 5 घेऊ शकता मला ह्याला फेअर करायचं नाहीये मी नंबर 5 डार्क सर्कल पण कव्हर झालेलं आहे आणि थोडस डिफरन्स पण दिसून येत आहे
ओके मी इथे प्रॉपर हायलाइटिंग करत नाही आहे. ब्राइडल नाही आहे, ब्राइडल असेल तर प्रॉपर हायलाइटिंग करा, ब्राइडल नसेल तर गरज नाही आहे. ओके नेक्स्ट सर, ट्रान्सल्यूशन पावडर हा न्यूट्रल टोन आहे, नाही फेअर आहे नाही ब्राउन आहे, हा स्किन टोन न्यूट्रल टोन आहे. जसे आपले स्किन सेल्स असतात तसा टोन आहे. सेम डर्मा कलर पी फोर सेम कलर आहे, ठीक आहे. डर्मा कलरचा पी फोर हा सेम कलर आहे. आता क्लायंटला जेव्हा डोळ्याखाली आपण सेट करतो, आपण काय करतो, अगेन वर बघायला सांगायचं, टॅप मी सांगेन तेव्हा खाली बघा, क्रॉस तुम्ही पहिले अप्लाय कराल पावडर, मग इथून अप्लाय कराल. सेम अप्लाय कराल डर्मा कलर पी फोर, असे सगळं न्यूट्रल. फेअर टू मीडियम ला जाईल.